स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या चॅनल दररोज नवीन. तर बघा मित्रांनो, मी तुमच्यासाठी आणखी एक निवडी घेऊन आलो आहे आणि आणखी एक नवीन लेटेस्ट अपडेट आणले. तर ते अपडेट अशी मित्रांनो, बघा महिला व बाल विकास विभागमध्ये पुणे येथे भरती निघाली, त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार मित्रांनो. बघा महिला व बाल विकास विभाग पुणे यामध्ये भरती निघाली, त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार मित्रांनो. त्या अगोदर एक महत्त्वाची सूचना तुम्हाला अशी आहे, तुम्ही जर व्हिडिओ नवीन असेल तर व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर व्हिडिओ मिळणार नाही. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला दाबून द्या, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तुमच्या मोबाईलवरती. तर याची अंतिम तारीख तुम्ही बघू शकता 13 मार्च 2020 आहे, त्यानंतर तुम्ही यामध्ये अर्ज दाखल करू शकणार नाही. एकूण पदे बघू शकता तुम्ही यामध्ये 83 पदांसाठी भरती घेण्यात येते मित्रांनो. खूप चांगले पदे पुण्यामध्ये भरती निघाले. पदाचे नाव बघा, राज्य प्रकल्प समन्वयक, विशेष तज्ज्ञ लिंग, संशोधन अधिकारी, प्रशिक्षण व संशोधन अधिकारी, सहाय्यक महिला कल्याण अधिकारी, जिल्हा समन्वयक, या पदांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. अधिकृत असेल तुम्ही याची बघू शकता www.wcdcomm.org या वेबसाईटवर जाऊन तुम्ही याची सविस्तरसुद्धा माहिती बघू शकता. अर्ज करण्याची पद्धत बघा, ऑनलाईन तुम्हाला मध्ये अर्ज दाखल करायचा आहे मित्रांनो, ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. त्यानंतर बघा तुम्हाला पुढे VCD पुणे भरती 2020 दिले. तर यामध्ये तुम्हाला विभागाचे नाव बघा, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट पुणे, यामध्ये ही भरती निघाली आहे. त्यानंतर बघा रिक्रुटमेंट नेम तुम्ही ते बघू शकता, महिला बाल विकास पुणे रिक्रुटमेंट 2020 दिले. ॲप्लिकेशन मोड अर्ज कसा करा, तर तुम्हाला यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर बघा तुम्हाला यामध्ये ऑफिशियल वेबसाईट दिली आहे, अधिकृत वेबसाईट www.wcdcomm.org या वेबसाईट जाऊन तुम्ही याची सविस्तरसुद्धा माहिती बघू शकता. त्यानंतर बघा तुम्हाला दिल्यामध्ये महिला व बाल विकास विभाग भरती अंतर्गत विविध पदांचं पूर्ण तपशील. पहिलं पद तुम्हाला दिल्यामध्ये स्टेट प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, त्यासाठी तुम्हाला यामध्ये एक जागा दिली आहे. पुढचं पद तुम्हाला दिल्यामध्ये बघा स्पेशलिस्ट जेंडर, त्यासाठी तुम्हाला यामध्ये एक जागा दिली आहे. पुढचं पद तुम्हाला दिल्यामध्ये पदक्रमांक 3 बघा रिसर्च ऑफिसर, त्यासाठी तुम्हाला यामध्ये एक जागा दिली आहे. त्यानंतर बघा पुढचं पद तुम्हाला दिल्यामध्ये चौथं पद तुम्हाला दिल्यामध्ये ट्रेनिंग अँड रिसर्च ऑफिसर, त्यासाठीसुद्धा तुम्हाला यामध्ये एक जागा दिली आहे. नंतर पुढचं पदक्रमांक 5 दिलं आहे असिस्टंट, त्यासाठीसुद्धा तुम्हाला यामध्ये एक जागा दिली आहे. त्यानंतर बघा तुम्हाला पदक्रमांक 6 दिल्यामध्ये वुमन वेलफेअर ऑफिसर अँड डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर, त्यासाठी तुम्हाला यामध्ये 78 जागा दिल्या आहे आणि सर्वात जास्त जागा पदक्रमांक 6 दिलेल्या आहेत. त्यानंतर बघा पुढचा मुद्दा आपण यामध्ये पाहणार, तर पुढचा मुद्दा तुम्हाला दिले पदानुसार शैक्षणिक पात्रता. तर तुम्हाला सांगितलं यामध्ये बघा स्टेट प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरसाठी सांगितलं आहे ग्रॅज्युएशन इन रिव्हॅलेंट फील्ड विथ ॲटलिस्ट 60% मार्क्स, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट तुमच्या ज्या सब्जेक्ट दिले त्यामध्ये तुम्ही कम्प्लीट केले असेल 60% मार्कांनी, तर तुम्ही ST अप्लाय करू शकता. स्पेशलिस्ट जेंडरसाठी बघा शैक्षणिक पात्रता काय सांगितले, PhD डॉक्टरेट इन रिव्हॅलेंट सब्जेक्टमध्ये तुम्ही कम्प्लीट केले असेल तर तुम्ही स्पेशलिस्ट जेंडरसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा पदक्रमांक 7-3 तुम्हाला सांगितल्यामध्ये रिसर्च ऑफिसरसाठी सुद्धा ते सांगितलं आहे ग्रॅज्युएशन इन रिव्हॅलेंट फील्ड विथ ॲटलिस्ट 60% मार्क्स सांगितले. नंतर ट्रेनिंग अँड रिसर्च ऑफिसरसाठी सुद्धा तुम्हाला ते सांगितले शिक्षण पत्र बघा ग्रॅज्युएशन इन रिव्हॅलेंट फील्ड विथ ॲटलिस्ट 60% मार्क्स. त्यानंतर बघा असिस्टंटसाठी तुम्हाला सांगितलं यामध्ये शिक्षण पत्ता कॉमर्स ग्रॅज्युएट विथ ॲटलिस्ट 60% मार्क्स, म्हणजे तुम्ही कॉमर्समध्ये जर कम्प्लीट केलं असेल ग्रॅज्युएशन 60% मार्कांनी तर तुम्ही असिस्टंटसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा पुढचं तुम्हाला दिल्यामध्ये पदक्रमांक 6 वुमन वेलफेअर ऑफिसर अँड डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर, त्यासाठी तुम्हाला सांगितल्यामध्ये बघा ग्रॅज्युएशन इन रिव्हॅलेंट फील्ड विथ ॲटलिस्ट 60% मार्क्स, तेव्हाच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा ॲप्लिकेशन फी म्हणजे अर्ज शुल्क तुम्हाला किती असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला 100 रुपये फी असणार आहे अर्ज करण्याची. त्यानंतर ऑल इम्पॉर्टंट डेट्स तुम्ही इथं बघू शकता महत्त्वाच्या तारखा, तर अर्ज सुरू होण्याची तारीख तुम्हाला दिली यामध्ये 28 फेब्रुवारी 2020 आणि शेवटची तारीख दिली 13 मार्च 2020. 13 मार्चनंतर तुम्ही यामध्ये अर्ज दाखल करू शकणार नाही, तर लवकरात लवकर अर्ज दाखल करून द्या आणि या सुरक्षेचा लाभ घ्या. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला दाबून द्या, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरती. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.